मुश्रीफांचे समर्थक सध्या कोल्हापूरमधल्या कागलमध्ये एकवटलेत. ईडीकडून कागलमधल्या मुश्रीफांच्या घराची आज सकाळपासून झाडाझडती सुरू आहे. तिथली परिस्थिती आपण पाहतोय. विजय केसरकर तिथे आत्ता उपस्थित आहेत. विजय, कविता, आपण जर बघितलं तर गेल्या 10 तासांपासून हसन मुश्रीफ यांच्या घरामध्ये ईडीची तपासणी सुरू आहे आणि म्हणूनच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आणि या ठिकाणी किरीट सुमे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन आहे ते या ठिकाणी केलेलं पाहायला मिळत आहे. म्हणजे गेल्या 10 तासांपासून या ठिकाणी तपासणी सुरू आहे, मात्र अजूनही हे सगळे अधिकारी बाहेर आलेले नाहीत. आणि म्हणूनच या गैबी चौकामध्ये सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी किरीट सुमे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच जर बघितलं तर मोठा बंदोबस्त आहे तो या गैबी चौकामध्ये पोलिसांचा पाहायला मिळतोय. कारण कुठल्याही समर्थकांना, कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्या घरापर्यंत जाऊ दिलं जात नाही आणि म्हणूनच या ठिकाणी पोलिसांनी आपल्याला अडवलेलं आहे अशी देखील एक आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. जर पुढच्या जर काही वेळात जर हे अधिकारी यांनी बाहेर येऊन स्पष्टपणे जर काही सांगितलं नाही, यांना जर काही या चौकशीमध्ये जर काही मिळत नसेल तर मग इतका वेळ याने घरामध्ये का थांबत आहेत असा सवाल देखील या ठिकाणी कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सगळे कार्यकर्ते आहेत ते एकत्र आलेले आहेत. काय काय तुम्ही केलं आता या ठिकाणी? आम्ही भाजप सरकारचा आम्ही निश्चित केला आहे. 12 तास झाले, 21 तास झाले या ठिकाणी मुश्रीफ साहेबांच्या घरावर झाडी पडतात. लहान लहान मुलं घरात आहेत, महिला घरात आहेत. या कुठल्याही परिस्थितीत आता कुठलीही त्यांना तात्पुरत्या तास याचं सामर्थ्य मिळालेलं नाही. आम्ही अशी घोषणा करतो की तुम्ही या ठिकाणी कुठलंही सत्य बाहेर आले असेल तर तुम्ही या ती कारवाई दाखवा. या ठिकाणी कुठलाही निष्पाप लहान मुलांना या ठिकाणी त्रास होतोय, महिलांना त्रास होतोय. सकाळी 6 वाजल्यापासून ही चौकशी चालू आहे. खरं तर चौकशी ही तासाभरात संपावी लागते, पण 6 वाजल्यापासून आमच्या साहेबांचे लहान लहान मुलं मुलांची जे आहेत ते आतमध्ये आहेत. लवकरात लवकर ते संपवावं आणि काय हा विषय संपवा नसेल तर तर बघितलं. आपण या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आहेत हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की इतका वेळ जर ही तपासणी सुरू असेल तर यामधून तुम्हाला काही मिळालं का अशा पद्धतीचा सवाल करत आहेत. जर काही तुम्हाला या कागदपत्रांमधून मिळत नसेल तर मग हे जाणून बुजून सगळे कारवाई सुरू आहे अशा पद्धतीचा आरोप देखील या सगळ्या कार्यकर्त्यांकडून होताना पाहायला मिळतोय. म्हणून हे सगळे कार्यकर्ते गैबी चौकामध्ये एकत्र जमलेले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घराकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर खूप मोठा बंदोबस्त आहे तो पोलिसांनी ठेवलेला आहे. त्याचबरोबर जे हसन मुश्रीफ यांच्या घरामध्ये ईडीचे अधिकारी आहेत त्या घराच्या बाहेर देखील शस्त्रधारी पोलीस आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आपल्याला पाहायला मिळत आहे की त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी दहन आहे ते केलेलं आहे. आणि या कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे की पुढच्या जर काही मिनिटांमध्ये जर हे अधिकारी बाहेर आले नाहीत तर मात्र आम्ही हसन मुश्रीफ यांच्या घराकडे जाणार, आम्हाला कुठल्याही पोलिसांनी अडवायचं नाही अशा पद्धतीचा इशारा आहे तो दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादीचे सगळे जे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं सकाळी आक्रमक झाले होते तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि या गैबी चौकामध्ये कागल त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकवटले आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीनं आंदोलन आहे ते सुरू केलेलं आहे. त्यामुळं पोलिसांना देखील मोठी कुमक या ठिकाणी मागवावी लागलेली आहे. कोल्हापुरातून देखील पोलीस या कागलच्या गैबी चौकामध्ये बोलवण्यात आलेल्या आहेत. कविता, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.